हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथल्या विवाहितेला मारहाण करून तिचा अमानुष छळ करण्यात आला तसंच सहा वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एप्रिल दोन हजार किरण आणि भारती आवळे यांच्या विरोधात शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता या घटनेला महिना उलटला तरी संशयित किरण आवळेला पकडण्यात पोलीस अपयशी ठरलेत या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा आरती आवळे या पीडितेनं दिलाय हातकळंगले तालुक्यातील कोरोची इथल्या आरती आणि किरण आवळे यांचा प्रेमविवाह झाला होता मात्र विवाहानंतर पती किरण हा संशयावरून आरतीला मारहाण करत होता याबाबत विचारण्यास केलेल्या आरतीची आई कुमारी पांढरे यांनाही त्यांना मारहाण केली होती या प्रकरणी शहापूर पोलिसात तक्रार दाखल झाली होती दरम्यान आरती आणि तिच्या सहा वर्षाच्या मुलीला मारहाण करून आगीचे चटके देऊन शारीरिक मानसिक त्रास दिला जात होता तसंच आईनं दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी किरण आरती आणि सर्व प्रकरणात सासूचा सहभाग होता या मारहाणीमुळे आरतीच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यानंतर ती कोमामध्ये गेली होती तिच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले या प्रकरणी आरती आवळेनं पती किरण आवळे आणि सासू भारती आवळे यांच्या विरोधात सतरा एप्रिलला शहापूर पोलिसात तक्रार दिली होती त्यानंतर पती आणि सासू हे सहा वर्षाच्या मुलीला घेऊन पळून गेले त्यांच्या विरोधात तक्रार दाखल होऊन महिना झाला तरीही अजून संशयितांना अटक केलेली नाही पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंबियांसह उपोषण करण्याचा इशारा आरती आवळेनं दिलाय